अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील मांडवे खुर्द येथील श्री समर्थ काळोजी महाराज देवस्थान येथे समर्थ स्मरणिका प्रकाशन सोहळा संपन्न झाला। श्री गुरुवर्य महादेवजी महाराज निपाणीकर वारकरी शिक्षण संस्था श्री हरिभक्त पारायण गजानन महाराज पाटील यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात गुरुवर्य महादेवजी महाराज निपाणीकर यांच्या शुभहस्ते समर्थ स्मरणिका हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले असून दत्त पौर्णिमेनिमित्त जामनेर तालुक्यातील देवळसगाव येथील श्री हरिभक्त पारायण कुमारी साक्षीदिती यांच्या कीर्तनाचे देखील आयोजन करण्यात आले होते। या सोहळ्याला असंख्य भाविकांनी उपस्थिती दिली, तर उपस्थित भाविकांसाठी जामनेर तालुक्यातील वाकडी येथील जगन्नाथ रामकृष्ण औटी यांच्या मार्फत महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले होते। त्यांनी दोन शब्द बोलावे अशी विनंती करतो। डॉक्टर साहेबांचं म्हणणं झाल्यानंतर डॉक्टर सागरदादा गुरुजी त्यांनी मार्गदर्शन करावं, तर नंतर प्रकाशन सोहळा होईल आणि प्रकाशन सोहळा झाल्यानंतर गुरुवर्य माधव महाराज निपाणीकरांचं त्या ठिकाणी मार्गदर्शन होईल आणि मार्गदर्शन झाल्यानंतर आपली दर पौर्णिमेची आरती होईल। आरती झाल्यानंतर त्या ठिकाणी महाप्रसाद होईल। मी पुनश्च विनंती करतो की या ठिकाणी ज्यांनी हे अन्नदान सोहळा दिलेला आहात, आमचे वाकडीचे नानाभाऊ आवटी आणि त्यांचा परिवार, त्यांच्या चरणी अभिवादन करून पा हे पा दुजेचे चिरकुट राहो चतनसरिता कष्ट, तैसा मी कपतित परी तुझा मुद्रांकित, मसी पत्र ते के वडे राहो चालवी आपुल्या पाडे, तैसा मी कपतित परी तुझा मुद्रांकित। आपण एखाद्या मसी पत्राप्रमाणे ज्यांचा मी मुद्रांकित आहे असे आदरणीय आमचे गुरुवर्य माधवजी बाबा निपाणीकर यांच्या चरणी वंदन करून मी इथं सगळ्यात वयाने लहान, सगळ्या गोष्टीने लहान लोकांना मला उभं करून टाकलं, ठीक आहे, तरी माझी जे आज काही आध्यात्मिक आर्थिक किंवा कुठल्याही क्षेत्रात जी काही माझी प्रगती असेल या प्रगतीमध्ये हे आतापर्यंत जी माझी काही 31 वर्ष वय, पण 31 वर्षापर्यंत ज्याही मला लहानपणापासून बाबांच्या संस्कारामध्ये आम्ही मोठे झालो, मला कुठलीही अडचण आली कुठल्याही प्रकारचं काहीही, इव्हन माझ्या लग्नापासून ते माझ्या दवाखान्यापर्यंत माझ्या सगळ्या गोष्टीपर्यंत बाबांच्या मार्गदर्शनाने, मला महाराजांचं मार्गदर्शन, माधवजी बाबांचे आशीर्वाद आणि काळोजी महाराजांच्या आशीर्वादानं सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत। महाराजांचा हा जो मानस आहे इथं शिक्षण संस्था म्हणजे वारकरी शिक्षण संस्था या दोघं गोष्टी इथं होणार आहेत। पोरांचं शाळा पण होतील म्हणजे 5वी ते 10वी शाळेसोबत संस्कार, संस्कार खूप महत्त्वाचे आहेत। इथं मुलं नोकरीला इथं येऊन नोकरीला लागतील न लागतील ते मला माहिती नाही, नोकऱ्या अवघडच आहे, कॉन्व्हेंटला जाऊन पण मुलांना नोकरी भेटेल याची गॅरंटी नसते, पण कमीत कमी आई वडिलांना वागवणारे निर्व्यसनी मुलं इथं तयार होतील याची मी सर्वांना ग्वाही देतो आणि सर्वांनी महाराजांवर आपलं प्रेमाचं ठेवावं। या समितीचा अध्यक्ष या नात्यानं मी सर्व सन्माननीय मान्यवरांचं महाराजांच्या वतीने आमच्या समितीच्या वतीने आभार मानतो की सर्वांनी वेळात वेळ देऊन इथं एक एक येणारी व्यक्ती इथं गर्दीत आहेच, पण गर्दीपेक्षा गर्दी लोक खूप आहे। सागरदादा झाले, प्रदीप दादा, लालू भास्कर सगळे लोक एक एक जण हजार हजार लोकांच्या बरोबरीचे इथं आलेले आहेत, त्यामुळे हे सर्व अतिशय महत्वाचे लोक आपला अमूल्य वेळ देऊन महाराजांच्या विनंतीला मान देऊन, आमच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन महाराजांवरील प्रेमापोटी, आदर्श सहसमर्थ काळूजी महाराजांवरच्या श्रद्धेपोटी या चांगल्या कार्यामध्ये आपला काहीतरी हातभार लागावा या उद्देशाने सर्वजण इथं जमले, त्याबद्दल पुनश्च सर्वांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो। यांच्या चरणी नमस्कार करून मी माझं मनोगत व्यक्त करतो। या ठिकाणी आपण सर्व बसलेले जवळजवळ अर्धा डझन महाराज मंडळी जे बसले, सुनील महाराज आहे, रमेश महाराज बसले, प्रतीक आडगे बाबा आहे, आमचे या सर्वांचे गुरु माझे बाबा निपाणीकर हे सुद्धा बसलेले आणि आपण इथे जे आलात तर फक्त महाप्रसाद आहे याच्यासाठी नाही आलात, कारण ह्या ठिकाणी जो कार्यक्रम आहे इथे कीर्तन आपण यांचं एकादशीला कीर्तन ऐकलं प्रतीक आडगे बाबांचं, एकदम छान कार्यक्रम झाला आणि या कार्यक्रमाचं आकर्षण आपले गजानन महाराज
ज्यांना का त्यांच्या वगैरेनी काही आमच्या शेळगाव तळेगावातली मंडळी आलेली तिकडे तळेगावची मंडळी सर्व आपापले काम धंदा सोडून इथे आलात तर आपण इथे आलात तर कशासाठी डॉक्टरांनी सांगितलं आता पण त्यांनी थोडंसं अपूर्ण सांगितलं प्रत्येकाला मुलं आहेत मुली आहेत पण संस्कार सर्वच नाही करत पहिलीत 50 विद्यार्थी आहेत दहावी पर्यंत त्यातले 25च टिकतात बारावीत 15च पास होता त्यातले तीन तर पहिल्यापासून आपण अशी जी स्थळ आहेत तुळसा माता परिसर काळूजी महाराज संस्था या ठिकाणी येऊन महिन्यातून एक दिवस कीर्तन सव्वा तास फक्त सव्वा तास जर ऐकला आपण तर इथून जाताना जेवण तर करून जातो आपण पोट भरून जेवण करतो घरी प्रसाद नेतो पण दोन शब्द जरी ऐकून गेलो खरं बोला आप करू नका आई वडिलांची सेवा करा अशा ज्या शुल्लक सोध्या साध्या साध्या गोष्टी याच्यातली एक अर्धी जरी गोष्ट आपण अंगीकारली तर त्याच्यातून आपलं जीवन उजळून निघतो काळू महाराज की जय आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर आपले सर्वांचे गुरुवर्य निपाणीकर महाराज भास्कर काका प्रदीप भाऊ राजू भाऊ रवींद्र काका आपल्या पंचायत समितीचे सभापती आणि इतर सर्व मान्यवर मित्रांनो काही दिवसापूर्वी भाऊ भास्कर काकांचा मला फोन आला मी पाचोड्याला विघ्नहर्ता मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये कार्यरत आहे या हॉस्पिटलच्या माध्यमातून जेवढी होईल तेवढी सेवा देण्याचे आम्ही काम करत असतो मला भास्कर काकांचा फोन आला की आपल्या मांडव्याला श्री समर्थ काळू महाराज संस्था म्हणून एक संस्था कार्यरत आहे या संस्थेच इमारतीच काम त्यावेळेस इमारतीचं काम सुरूच होत इमारतीच आणि गेटचं काम सुरू होत तर त्यांना तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे मित्रांनो अगोदरपासून आमचे आजोबा आचार्य गजाननराव रघुनाथराव गरुड यांनी घरामध्ये संस्कार देतानाच धार्मिक संस्कार दिलेले त्यामुळे अशा काही कार्यक्रमाला किंवा अशा काही संस्थेला की जी संस्था यावर्षी जवळ यावर्षी एक तप पूर्ण झालं या संस्थेला आणि या संस्थेचे कमीत कमी 14 विद्यार्थी किंवा 14 लोक हे बाहेर कीर्तनकार म्हणून बाहेर जात असतात स्वतः महाराज यांनी सुरुवात पौर मधूनच केलेली आहे अशा संस्थेला आपण काहीतरी देणं लागतो किंवा आपल्याला जो आपला समाज आहे समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचून त्यांना आपली संस्कृती आपली परंपरा आपले संस्कार हे सर्व येणाऱ्या पिढीला म्हणजे आता जे येणारे मुलं आहे यांना सुसंस्कृत करण्यासाठी ही संस्था नेहमी कार्यरत आहे महाराजांचे त्याबद्दल मी खूप अभिनंदन करतो डॉक्टर साहेबांचे अभिनंदन करतो की या समाज या विचाराचे लोक आज समाजात जिवंत आहे म्हणून माणसाला माणूस म्हणणारे आणि माणुसकीने वागणारे लोक सुद्धा इथे आहेत मित्रांनो या प्रसंगी एवढंच सांगेल की इथे सर्व उपस्थित मान्यवर सोबतच बाहेरच्या पंचक्रोशीतून किंवा आपल्या पंचक्रोशीतून आलेले सर्व वडील लोक जेवढी जास्तीत जास्त मदत आपल्याला या संस्थेला करता येईल तेवढी आपण जास्तीत जास्त मदत या संस्थेला संस्थेला करण्याचे प्रयत्न करेल आणि शासन दरबारी नेहमी आपल्या संस्थेसाठी भांडत राहील की आपल्याला कुठून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करता येईल आणि जो माणूस यांचा 50 वारकरी मुलांना सुसंस्कृतपणा देण्याचा आहे तो जास्तीत जास्त कसा वाढवता येईल आणि येणाऱ्या पिढीला आपल्याला सुसंस्कृत कसं करता येईल येणाऱ्या पिढीला माझं एकच सांगणं राहील की आपण
अशा महाराष्ट्रामध्ये अशा महाराष्ट्राच्या मातीमध्ये वाढलोय की जिथे संत तुकोबा गाडगे महाराज यांची शिकवण आपल्यावर पडलेली आहे. तर मित्रांनो, फक्त व्यसनापासून दूर राहा, व्यसन करू नका आणि सर्वांना पुनश्च एकच विनंती की आपल्या या संस्थेमार्फत किंवा काळूजी महाराज संस्थेमार्फत आपण जास्तीत जास्त लोकांना एक सुसंस्कृत घडवण्याचा सर्व मिळून प्रयत्न करू आणि आमची मदत कुठेही लागली काही लागली तर जरूर महाराज हाताने आम्हाला सांगावं, आम्ही त्यासाठी सदैव तत्पर असू. जय हिंद जय महाराष्ट्र. सांगतो आता लवकरच आपली शाळा सुरू होते. शाळेमध्ये शिक्षण घेत असताना तब्येत किंवा रेग्युलर हेल्थ चेकअप किंवा एखाद्या मुलाची तब्येत खराब झाली तर त्याची निशुल्क सेवा देण्याचं काम मी माझ्या हॉस्पिटल कडून विघ्न अर्थ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कडून सातपुडा कडून करेल. धन्यवाद. इथे जमलेले जे श्रोते आहेत त्यांच्यातल्या सुद्धा कोणाची तब्येत खराब झाली, एखादी महान कोरोनासारखा आजार झाला तरी त्यांनी सुद्धा सागर दादाच्या दवाखान्यात ते आपली विनामूल्य सेवा करतील. बोलल्यानंतर बोलून सर्वप्रथम म्हणजे या ठिकाणी माफी मागतो, परंतु माझ्या महाराजांचा आदेश आला की थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करायचंय. खरं तर महाराज आपल्या समोर काय बोलावं हा सर्वप्रथम प्रश्न आम्हाला या ठिकाणी पडतोय. गजानन महाराजांच्या माध्यमातून त्यांच्या आमच्या कामावर लागलं की अशा अशा प्रकारची संस्था या ठिकाणी निर्माण होत आहे आणि आपल्या पंचकृषीमध्ये हरिभक्त परायण गजानन महाराज यांच्या माध्यमातून हे खूप मोठं कार्य या ठिकाणी उभं राहत आहे. खरं तर माधव महाराजांचा आशीर्वाद असल्यानंतर जगातील कुठलेही कार्य या ठिकाणी अशक्य राहणार नाही आणि त्यासाठी आमचे जे नेते आहेत आदरणीय सागरदादा गरुड प्रदीप बरोडा भास्करदादा या सर्वांचं मुलाचं आणि यापुढे जे काही मदत लागेल तर मी निश्चित वाटेल की आम्हाला उचल या ठिकाणी आम्ही निश्चित प्रयत्न करू अशी बाई आणि माझे दोन शब्द. काळूजी महाराज यांच्या कार्यक्रमासाठी या पंचक्रोशीतील सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि तेवढ्याच प्रती माता भगिनी पण या कार्यक्रमास उपस्थित आहेत. सर्व मान्यवरांनी योग्य मार्गदर्शन देऊन आपल्याला सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या. सागरदादांनी सांगितलं की बाबा आपला समाज म्हणजे काय, फक्त एकच विशिष्ट समाज नाही सर्व मानव जातीचा समाज. या समाजामध्ये आपण निर्व्यसनी होऊन निरोगी राहून संस्कार घडवून आपल्याला आपलं गाव आपला परिवार आपला देश हा सशक्त कसा करता येईल याकडे आपण सर्वांनी लक्ष देऊन या संस्थेच्या माध्यमातून आपण वाटचाल करून मुलांवर संस्कार घडून या गोष्टीतून आपण पुढे जायचंय. मी तर एक म्हणतो आपण शाळेमध्ये शिकताना प्रत्येक भिंतीवर एक मन लिहिलेली असायची ती म्हणजे शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ उगमटी. या मनीचा आपण जर प्रत्येक नागरिकाने जर अभ्यास केला आणि त्या म्हणीप्रमाणे आपल्या कुटुंबामध्ये संस्कार जर रुजवले आपल्या कुटुंबामध्ये निर्व्यसनीपणा निरोगीपणा आणि चांगले संस्कार या गोष्टीतून आपण जर प्रत्येक कुटुंबाने जोपासून जर पुढे गेलो तर या गोष्टीचा आपल्याला नक्की फायदा होईल. या ठिकाणी ज्या ताईचं कीर्तन झालं साक्षीदेवी महाराज देवळसगाव आणि आमचे काका म्हणजे साक्षीदेवी महाराजांचे वडील आदरणीय हरिभक्त परायण गजानन महाराज राजपूत या दोघी मुलगी आणि वडिलांनी उभं राहावं. मी सज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की हरण हरण पंकज इचा सत्कार आणि रविबाबांच्या हातून आदरणीय श्री रवींद्र देवचंद पाटील शेळगाव तळेगाव आज ज्यांचं अन्नदान आहे असे आमचे कैलासवासी सुमन आई स्मरणार्थ, कारण सुमन आई ह्या श्री समर्थ काळूजी महाराजांचा शिष्य होत्या. पुंडलिकावर देहारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की माऊली ज्ञानेश्वर महाराज की
आदिशक्ति मुक्ताबाई की जगद्गुरु तुकाराम महाराज की। तुम्हारा तो प्रत्येकाचं कर्तव्य आहे, पण सांगतो तुम्हाला आमच्या आजोबाचं म्हणजे सरांच्या वडिलांचं वय जवळजवळ 96 वर्षाचं झालेलं आहे, 97 वर्षाचं, आणि दादा रिटायर झालेला आहे, त्यांचं वय 73 आहे, आणि एवढ्या 73 वर्षामध्ये सुद्धा स्वतः वडिलांची सेवा करणं, स्वतः स्वयंपाक करून खाऊ घालणं, त्यांची समर्थ चरणी एकच प्रार्थना आहे, नेहमी ते बोलत असतात, कदाचित माझ्या वडिलांच्या अगोदर माझं काही बरं वाईट झालं तर माझ्या वडिलांचं कसं होईल, काळूबाबाच्या दातांच्या पाठीशी आशीर्वाद आहेच। मी आमच्या अण्णांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द मार्गदर्शन बोलावे, तर नंतर पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम होईल। कुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञान देव पंढरीनाथ भगवान की। मला सर्वांना नमस्कार। आमच्या सुरजनी काकूचा सत्कार, मांडवे खुर्दचे आमच्या काकू पोलीस पाटील आमच्या काकूंनी सत्कार करावा असं त्यांना विनंती करतो। हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान समर्थ श्री काळूजी महाराज की। पुस्तिकाचं विमोचन होत आहे, इट इज टू बी रिलीज्ड फॉर द रीडिंग ऑफ द बुक, तिचं विमोचन होत आहे, आणि म्हणूनच माझ्यासाठी फार महत्वाचा प्रसंग आहे हा। गुजरात मध्ये असताना युनिव्हर्सिटी समोर मी बरीच भाषणं केली अहमदाबादला, पण हे धार्मिक भाषण आज मी करतो आहे आणि माझ्या आयुष्यातलं पहिलंच भाषण आहे, माझ्यासाठी इट इज व्हेरी रिमार्केबल। आपल्याला सांगतो मी की काळूबाबा आमचे हे नळणीचे राहणारे, ज्यांच्यासाठी ज्यांच्याबद्दल आज हा प्रोग्राम आहे, हे नळणीचे राहणारे आणि वराळी त्यांचं अण्णा, वडील शेतकरी होते आणि बाबांनी सुद्धा खूप कष्ट केले शेतीमध्ये, मजुरी केली आहे संतांनी, त्यांनी कष्ट केले, कामं केले आहे जरी, आणि धार्मिक प्रचार पण केला, म्हणजे धार्मिक प्रचार आणि प्रसारण हे त्यांनी केलं आणि त्याच्याबरोबर कष्ट सुद्धा केले। श्री समर्थ काळूजी महाराज बुद्धिशोध संस्थेचे उपाध्यक्ष चरण नाना पाटील पोहर, माझे वडील बंधू या ठिकाणी उपस्थित आहे, मी श्री संजय रामकृष्ण पाटील यांना विनंती करतो की त्यांनी चरणदाला सत्कार करावा। स्वर्ग सम संसार हो, अति उच्चतम जीवन बने, परमार्थमय व्यवहार हो, ना हम रहे अपने लिए, हमको सभी से गर्ज है, गुरुदेव यहाँ आशीष दे, जो सोचने का फर्ज है, जो सोचने का फर्ज है। उपस्थित प्रभु प्रेमी सज्जनों तथागत भक्तिमती मातांनो, समर्थ काळूजी महाराजांच्या दरबारामध्ये सतत चालत राहता आलेला हा पौर्णिमा उत्सव, आणि या पौर्णिमा उत्सवाचे आपण नेहमीचेच वारकरी आहोत, आपण काही नवीन नाही, प्रत्येक पौर्णिमेला हीच मंडळी असते, अन्नदाते हे जात, खाणारे हे जात, गाणारे नवीन आहे का कोणी, कोणी नवीन नाही याच्यामध्ये, याच्यामध्ये फक्त पहिला प्रथम आज या भूमीतले सुपुत्र ज्येष्ठ श्रेष्ठ अण्णा साहेब हे मी पहिल्यांदाच पाहून राहिलो, कुठे इथे मांडला नाही, आज या मंदिरावर, तर ही मंडळी आमची मंडळी सगळीच मंडळी नेहमीची येणारी आहे, आमचे प्रदीप भाऊ असतील, भास्कर पाटील असतील, सागर पाटील असतील, आमचे डॉक्टर साहेब महाजन साहेब असतात। तुम्ही पाहत आहात की बरेच वेळ झाले आदरणीय हरिभक्त पारे संतोष महाराज कुमावत कृप गाडगे बाबा, आणि आमचं गाव गाडगे बाबा म्हणून त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे,
कुठेही गेलं तर मांडव कोणतं, तो दुर्ग्याचं मांडव म्हणून प्रसिद्ध आहात. इथं महाराज पुस्तक प्रकाशनाच्या वेळेस दोन शब्द बोलतीलच, पण याने पुस्तक प्रकाशन करणं आहे. मी मान्यवरांना विनंती करतो की पुस्तक प्रकाशनासाठी तुम्ही तर आलेलेच आहात, पण जे काळूबाबाचे वारस आहात, भक्तीचे वारस, शिष्य परिवार, तर शिष्य परिवारातील हे जे पुस्तक लिहिलेलं आहे मी, या पुस्तकावरती बाबाचं मार्गदर्शन आहेच, आप्पासाहेबांचं तर मार्गदर्शन आहेच, पण ते समर्थ स्मरणिक आहे की काळूबाबाचा नळणी ते मांडव पुढे कसा प्रवास झाला, स्वस्थान का उभं राहतंय, वाटी शाळा का करते, मी कथा कीर्तन कर का झालो, माधव महाराजांनी पण त्याची भेट कशी झाली, आणि बाबाचे काय काय साक्षात्कार आहात. कथा कीर्तन करत असताना समाजामध्ये सर्वच प्रकारची मंडळी भेटत असते आणि प्रत्येकाचा अनुभव त्या ठिकाणी वर्णन करणं काही शक्य नाहीये. त्या पुस्तकामध्ये जे जे लोकांनी काळूबाबाची परंपरा आमच्यापर्यंत जिवंत ठेवली, जसे काही निसर्गरी परिवार म्हटलं तर भीमराव बाबा, मातंग समाज म्हटलं तर येडोबा, धोबी समाजात म्हटलं तर त्या ठिकाणी आमचे सुखदेव आढाव बाबा, आमचा परिवार म्हटलं तर आदरणीय कैलासवासी रंगनाथ बाबा, कैलासवासी दगडू बाबा, कैलासवासी विश्वनाथ बाबा, जगन्नाथ बाबा, आणि श्री नाना मोतीराम पाटील की जे ओव्या गात होते, सर्व जुने जाणती मंडळी, शक्यतो मी त्यांचं त्या ठिकाणी नावाचं वर्णन पुस्तकामध्ये केलेलं आहात, कारण त्यांचा आशीर्वाद, त्यांचं मार्गदर्शन माझ्या पाठीशी आहात. म्हणून बाबा बोलले की महाराज माझा काही संस्थेतला विद्यार्थी नाहीये, पण बाबांनी मला कथा कीर्तन कार केलं. आज मी तुम्हाला सांगतो की आमच्या घराची जी परंपरा आहे ती सर्व समर्थ काळजी महाराजांची भक्तीची परंपरा आहे. आप्पासाहेब आमच्या त्या ठिकाणी गुरु आहे, पण वारकरी संप्रदायामध्ये गेल्यानंतर ज्यावेळी मी नळणीचं चित्र पाहिलं की नळणीला ज्यावेळी जात होतो सर्व परिचयाचे, प्रत्येकाला असं वाटत होतं की काळूबाबाचा प्रसाद दारू आणि मटण आहे. ज्यावेळी लक्षात आलं की लोक स्वस्थापासून दूर चालले, बाबांनी जे म्हणजे गुरुने जे केलं ते शिष्यांनी करू नये, ते अनुकरण करून बाबांनी मेलेल्या मासोळ्या खाल्ल्या आणि जिवंत करून दाखवल्या. आपल्यामध्ये ती पावर नाही, ती शक्ती नाही, तेवढी आपली त्या ठिकाणी भक्ती करण्याची पात्रता नाही. म्हणून कुठंतरी वारकरी संप्रदायामध्ये येऊन गुरुवर्य महंत संन्यासी महाराजांच्या हस्ते मी माळ परिधान केली, पण पुढे जसं प्रवास करत असताना मला भागवतकार, मला कीर्तन समाजामध्ये खऱ्या अर्थाने ओळख दिली. काही वडिलांनी जन्म दिला, पण गुरुवर्य माधव महाराजांनी मला समाजामध्ये ओळख दिली. आप्पासाहेबांचा आशीर्वाद, काकासाहेबांचा आशीर्वाद पाठीशी आहे. एवढं मोठं दिव्यलिंग त्या ठिकाणी मंदिर उभं केलेलं आहे, प्रत्येकाचं वर्णन त्या ठिकाणी पुस्तकामध्ये आहात. म्हणून मी विनंती करतो संतोष महाराजांना की हे पुस्तक वाटेपर्यंत तुम्ही आपले दोन शब्द मनोगत व्यक्त करावे. आपला भरगतचा कार्यक्रम इथेही होईल आणि गावा पण स्वच्छता अभियान आपल्याला राबवायचं आहे. पाहुणे म्हणजे फार उशीर झालेला आहे. मी सर्वांना 10 मिनिटांची क्षमा मांगतो, इतका वेळ दिला मान्यवरांनी आणि सगळ्यांनी 10 मिनिटं द्यावी विनंती. प्रवेश गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म काळूजी महाराज देवस्थान आणि आज स्मरण पुस्तिकेचं प्रकाशन, मी जर या ठिकाणी बोलायला लागलो काही म्हणायला लागलो तर मला 2 ते 2.5 तास लागतील, परंतु मी 2 ते 2.5 तास न बोलता फक्त 10 मिनिटच बोलण्याचा प्रयत्न करेन. या ठिकाणी सर्व मान्यवर, या ठिकाणी सर्व व्यासपीठ यांना अगोदर वंदन करतो. सर्वांचे नाव घेणे शक्य नाही कारण वेळच मला कमी दिलेला आहे. आणि सर्व बसलेले सर्व मान्यवर भक्तगण, बंधू आणि भगिनींनो, मी माझा परिचय जर सांगायचा असला तर मी गाडगेबाबांची वेशभूषा, गाडगेबाबांचं कीर्तन, गाडगेबाबांचं भजन,
2012 पासून करतोय. मी गाडगेबाबांच्या विषयी भजन सुद्धा जोडलेलं आहे, परंतु त्याला संगीताची साथ लागते. आणि सर्व मान्यवरांना विनंती करतो, मी जो कार्यक्रम करतो तो 1 तास 2 तासाचा असतो. माझा कार्यक्रम शाळेवर असतो, समाज प्रबोधनाचा असतो. गाडगे बाबाचा मंत्र खरा हातामध्ये झाडू धरा. सुख समृद्धी येई घरा हातामध्ये झाडू धरा. गाडगे बाबाचा मंत्र खरा हातामध्ये झाडू धरा. सुख समृद्धी येई घरा हातामध्ये झाडू धरा. फक्त झाडू नाही धरायचा, गाव स्वच्छ करायचा, आपला परिसर स्वच्छ करायचा. ते फक्त धरा मधले ते मला फक्त धरून फिरा खातासाठी करायचं. आमचे आदरणीय ज्यांच्या सहकार्यातून, प्रेमातून, आस्थेतून एवढ्या मोठ्या सभा मंडपामध्ये आम्ही बसलेलो आहोत, त्यांचं आणि आपण कुठेही बघा, कोणताही धार्मिक कार्यक्रम असेल तर मंडप हा महिलांनी खचून भरलेला असतो. माणसं पूर्वी म्हणायचे भर टाकतात ना, तसे भरासारखे कुठेतरी बाजूला उभे दिसतात. त्या माझ्या माता बघिनी, खरं म्हणजे फार उशीर झाला आहे. आणि इथे एवढे विद्वान थोर महात्मे की ज्यांचं या पंथातलं, या धार्मिकतेचं सर्व ते कोळून प्यालेले आहेत, असे थोर महात्मे इथे बसलेले आहेत. माझा तसा अध्यात्माचा काही अभ्यास नाही आणि मुळात मी सरकारी नोकरीत होतो आणि तेही इंजिनियर म्हणून. म्हणजे माझं नातं हे देव दगडाला देवाचं रूप येण्याच्या आधी दगडाशी आणि सिमेंटशी असल्याने मला मला यातलं काही फार ज्ञान अजूनही नाही. पण आता निवृत्त झाल्यापासून असा कुठे कार्यक्रम असेल की जिथे भक्तिरसामध्ये डुंबून जाता येईल, त्यात लीन होता येईल, कारण समाजामधलं चित्र आज एकदम भयावह अशा वळणावर आहे. समाजाला आज ज्याची गरज आहे खऱ्या अर्थानं, ते याच मार्गातनं, अशाच कार्यक्रमातनं आपल्याला मिळू शकत. आमचा मानसपुत्र गजानन ज्याने हा योग आज घडवून आणला. जनाका इकडे या. श्री अप्पा महाराज की, गुरुवर्य महादेव महाराज की. आता सर्वांनी खाली बसून घ्यावं 1 मिनिट. या ठिकाणी आमचे माजी ग्रामपंचायत सदस्य तुकाराम साक्षीताई कीर्तन दादा, त्याचा लाभ सर्वधार भाविकांनी इथे घेतला. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले जामनेर तालुक्यामध्ये अशी एकमेव संस्था आहे, शैक्षणिक संस्था भरपूर आहे, प्रत्येक गावात आहे. ही संस्था अशी आहे की खऱ्या अर्थाने ती आपल्या विद्यार्थ्यांना वारकरी बनवते आणि समाजात मागावं कसं सगळं. आमचे बंधू श्री विजय सुद्धा पाटील दहिगाव शेवगावकर यांनी सुद्धा Yeah.
या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.